महाराष्ट्र सरकारकडून चूक झाली, आम्ही परमनंट नाही, तुम्हाला वेटिंगची ऑर्डर द्यायला पाहिजे होती, चूक झाली आमच्याकडे असं आत्ता सरकार आम्हाला सांगतो. दोन गोष्टी पोलीस भरतीच्या खूप गंभीर, ज्याच्यात महाराष्ट्र सरकारने जातीने लक्ष घातलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ह्या विषयात आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे माणुसकीच्या नात्याने, कारण का एक सामाजिक प्रश्न आहे. पहिला म्हणजे आत्ताच मला ती मुलं भेटून गेली की पोलीस भरतीची वयाची जी अट आहे ती त्याच्यामध्ये फेरबदल करून त्या मुलांना न्याय मिळायला पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की मागच्या वेळी जेव्हा 7,000 मुलांची आणि मुलींची भरती झाली, त्याला एक वेटिंगचा ग्रुप असतो जो 8,000 मुलांचा होता. त्या 8,000 मुलांमध्ये आणि मुलींमध्ये त्यांना तुम्हाला नोकरी मिळाली आहे असं पत्र देण्यात आलं. आणि आत्ता जेव्हा मी विचारतो तेव्हा त्या युवक आणि युवतींना सांगितलं जातं की आमच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून चूक झाली, आम्ही परमनंट नाही, तुम्हाला वेटिंगची ऑर्डर द्यायला पाहिजे होती, चूक झाली आमच्याकडे असं आत्ता सरकार आम्हाला सांगतंय. मग ह्या 8,000 मुलं आणि मुलींचं भवितव्य काय, पहिला मुद्दा. वयाची अटेचा प्रश्न काय, हा दुसरा मुद्दा. त्यामुळे दोन्ही मुद्दे गृहमंत्रालयाने आणि महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारनी अतिशय चिंताजनक हा विषय त्याच्यात तातडीने लक्ष घालून ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे.